नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे महाशय विषयावर। आज आपण बघणार आहोत इयत्ता 6वी जनरल सायन्स, टॉपिक नंबर 11, वर्क अँड एनर्जी, कार्य आणि ऊर्जा। वर्क म्हणजेच कार्य, एनर्जी म्हणजेच ऊर्जा। ऑब्झर्व व्हॉट ऍक्शन आर सीन इन द पिक्चर। आता बघा, इथं दिलेल्या चित्रामध्ये आपल्याला वेगवेगळ्या ऍक्शन दिसत आहेत। इथे बघा, एक मुलगी आहे, ती काय करत आहे, दप्तर उचलत आहे। तसेच इथे आपल्याला काय दिसत आहे बघा, खिळ्यावर हॅमरने मारत आहे। तसेच एक लहान मुलगी आहे, ती काय करत आहे बघा, पेटी ओढण्याचा प्रयत्न करत आहे। तसेच इथे एक मुलगा दिसत आहे, तो काय करत आहे, रबरी टायरने खेळत आहे। तसेच इथे काय करतायत बघा, एक माणूस जो आहे तो काय करत आहे, लाकूड ओढून नेत आहे। तसेच एक मुलगा आहे, तो धनुष्यबाण काय करत आहे, धनुष्यबाणामधून बाण सोडत आहे। तर बघा, ह्या सगळ्या ऍक्शन साठी कशाची गरज असते आपल्याला, एनर्जीची गरज असते। तरच आपण काय करू शकतो, ही जी वेगवेगळी कार्य आहेत ते आपण करू शकतो। जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। इज द फोर्स बीइंग अप्लाइड व्हाइल डूइंग ईच ऍक्शन। आता ही ज्या कृती आहे त्या करताना फोर्सची आवश्यकता आहे का, तर काय आहे, फोर्सची आवश्यकता ही लागते। इन द व्हेरियस ऍक्शन इन द पिक्चर, हॅज द ऑब्जेक्ट चेंज्ड इट्स ओरिजिनल पोझिशन। तर या पिक्चरमध्ये दाखवलेल्या ऑब्जेक्ट्सनी त्यांची ओरिजिनल पोझिशन चेंज होते का, तर काय आहे याचे आन्सर, हो। कारण बघा, ज्यावेळी एखादी वस्तू एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाते तर त्यावेळी काय होते बघा, त्याची ओरिजिनल पोझिशन चेंज होते। इन द अबोव पिक्चर वी सी द पोझिशन ऑफ सम ऑफ द ऑब्जेक्ट्स हॅज चेंज्ड, दॅट इज दीज ऑब्जेक्ट्स आर डिस्प्लेस्ड। आता बघा, काही ऑब्जेक्टची काय झालेली आहे, पोझिशन आहे ते चेंज झालेले आहे, त्यांना आपण काय म्हणतो, डिस्प्लेस्ड। दीज ऑब्जेक्ट्स आर डिस्प्लेस्ड। व्हेन अन ऑब्जेक्ट इज डिस्प्लेस्ड बाय अप्लाइंग अ फोर्स ऑन इट, वर्क इज सेट टू बी डन। तर बघा, आपण कार्य झाले असे कधी म्हणतो, ज्यावेळी एखादा ऑब्जेक्ट एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातो, असं कधी होतं, ज्यावेळी बाय अप्लाइंग फोर्स ऑन इट, त्यावेळी काय म्हणतो आपण, वर्क इज सेट टू बी डन। सो वर्क टाय अ स्ट्रिंग ऑन Tie a string to an empty box as shown in the figure. Pull the box through a distance of 10 meters along a straight line. Now fill the same box with 20 books. Pull the box again through a distance of 10 meters in a straight line. What was your experience this time? आता बघा, आपण काय करणार आहोत, एका एम्प्टी बॉक्सला काय करणार आहोत, स्ट्रिंग बांधणार आहोत आणि काय करणार आहोत, त्याला खेचणार आहोत। तर अशा वेळी काय होईल बघा, ज्यावेळी आपण त्याला पुल करू त्यावेळी आपल्याला जास्त एनर्जी लावण्याची आवश्यकता नाही, पण ज्यावेळी आपण त्याच्यामध्ये काय करू, 20 बुक्स ठेवू, त्यावेळी काय होईल बघा, हा जो बॉक्स आहे तो ओढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, अधिक एनर्जी लागेल। तसेच बघा, Now pull this loaded box through a straight distance of 20 meter. आता हा जो बॉक्स आहे तो 20 मीटर सहन येण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, अजून एनर्जीची गरज लागेल। When did you feel that more work was done? तर जास्त वर्क कधी झाला असं आपण म्हणू। आता बघा, इथे आपल्या चित्रामध्ये एक मुलगी दिसत आहे, ती काय करत आहे, सुरुवातीला एम्प्टी बॉक्स काय करत आहे, 10 मीटर अंतरावर नेत आहे। तर त्यावेळी तिला काय होणार आहे बघा, तेवढी एनर्जी लागणार आहे का, नाही। पण ज्यावेळी काय करेल ती, त्याच्यामध्ये 20 बुक ठेवेल, त्यावेळी काय करावं लागेल, तिला थोडीशी अजून एनर्जी लावावी लागेल।
So more work is done for the same displacement. When more force is applied to do the work, if the same force is applied for more displacement, more work is done by the force. आता बघा एखाद्या वेळी आपल्याला जास्त फोर्स लावावा लागत असेल तर त्यावेळी काय होतं बघा मोर डिस्प्लेसमेंट होतं आणि अशा वेळी काय होतं मोर वर्क म्हणजे जास्त कार्य होते. यूज युअर ब्रेन पॉवर इन द अबव ऍक्टिव्हिटी विच आर डिफरंट फोर्सेस ऍक्टिंग ऑन द बॉक्स. इज द डिस्प्लेसमेंट पॉसिबल विदाउट अ फोर्स? सो नो, विदाउट डिस्प्लेसमेंट displacement is not possible without force. If a force is applied with both the hand on a wall, will there be a displacement? If no displacement occur on applying a force, what does it indicate? So by applying more force there is no displacement, so this is indicate that there should be more energy for this work. Thank you for watching. Please like, share and subscribe our channel for more videos on Mahasami English.